क्राइम ब्रांच की यूनिट 4 ने सक्करदरा परिसर में दो अपराधियों को हथियार लेकर उत्पात मचाते गिरफ्तार किया है। पकड़े गए आरोपियों के नाम सुरेश राव भोते और सूरज देवा ठाकरे हैं। दोनों पर आपराधिक मामले दर्ज होने की जानकारी मिली है। बुधवार रात यूनिट 4 की टीम परिसर में अपराधियों की तलाश कर रही थी। इसी दौरान जानकारी मिली कि छोटा ताजबाग परिसर में दो लोग हाथ में हथियार लेकर धूम मचा रहे हैं। खबर मिलते ही दस्ता मौके पर पहुंचा और दोनों को हिरासत में ले लिया। दोनों शराब के नशे में धुर, ऐसे में कोई बड़ी घटना भी हो सकती थी। जांच के दौरान आरोपियों से 4 धारदार हथियार जब्त किए गए। उनके खिलाफ सक्करदरा थाने में आर्म्स एक्ट के तहत मामला दर्ज किया गया। डीआईजी सुनील फुलारी और डीसीपी गजानन राजमाने के मार्गदर्शन में इंस्पेक्टर अशोक मेश्राम, एपीआई दिलीप चंदन, हेड कांस्टेबल देवेंद्र चौहान, हेड कांस्टेबल अजय रोडे, बबन राउत, दीपक चोले और अविनाश ठाकुर ने कार्रवाई को अंजाम दिया। कल आम्ही आणि आमची पार्टी क्रिमिनल सर्चिंग मध्ये असताना ताजबाग छोटा ताजबाग दर्ग्याजवळ माहिती मिळाली की दोन इसम हे काही म्हणजे धारदार शस्त्र घेऊन प्राणघातक शस्त्र घेऊन फिरत आहेत। या माहितीची आम्ही खात्री केल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही टीमसह सापळा रचला। सापळामध्ये आम्ही दोघांना ताब्यात घेतलं, त्यांची त्याच ठिकाणी झडती घेतली। झडतीमध्ये एक पंकज भोते आणि दुसरा सुरज ठाकरे यांच्याकडे आम्हाला प्रत्येकाकडे दोन दोन वेपन मिळाले। ते चारही वेपन आम्ही ताब्यात घेतलेले आहेत आणि त्यांना इकडे आणून परत त्यांच्याकडनं कसून चौकशी केली। चौकशीमध्ये त्यांनी सांगितलं की ते एकमेकांमध्ये त्यांच्यामध्ये भांडण्याचा हा प्रकार सुरू होता। तर शेवटी आम्ही ताब्यात घेतल्यामुळं तिथे काही होणारी मोठी घटना टळली। त्यांच्यावर आम्ही पोलीस स्टेशन सक्करदरा येथे कलम 425 आर्मॅटप्रमाणे कारवाई केलेली आहे आणि त्यांना पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशन सक्करदरा यांच्याकडे हँडओव्हर केलेलं आहे। त्या आरोपींचं प्रिव्हियस रेकॉर्ड नाही आहे, हे सध्याचे सुरुवात उगवणारे आरोपी होते, परंतु ते त्या आम्ही वेळेस त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई केल्यामुळं त्यांच्याकडनं कुठलीही अशी म्हणजे गंभीर स्वरूपाची घटना घडली।